माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर शहरातून जड वाहतूक बंद झाली नाही तर आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांनी दिला आहे। गेल्या दोन तीन दिवसामध्ये दोन पालक मृत्युमुखी पडले, तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाहीत। स्थानिक पोलीस म्हणतात की बाबा नागरिकांची चूक आहे, म्हणजे सोलापूर शहरामध्ये नागरिक रस्त्यावर उतरतात कामधंद्यासाठी बाहेर पडतात, ही त्यांची चूक झाली का? स्थानिक पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही। संपूर्ण यंत्रणा जी आहे वाहतूक शाखेची, पोलीस प्रशासनाची, भ्रष्टाचाराने बरबडलेली आहे। अत्यावश्यकची पुरवठ्याची जी लायसन्स दिली जातात, चिठ्ठ्या दिल्या जातात, त्याचाच भ्रष्टाचार आहे। एक एक नंबरच्या तीन तीन गाड्या फिरतात, एक एक नंबरचे पाच झेरॉक्स करून कुठल्याही गाडीला लावून फिरतात। प्रत्येक गाडीला म्हटले पोलिसांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून सोलापूर शहराचा सामान्य नागरिकांचा जीव घ्यायचं काम सुरू आहे। सोलापूर शहरामध्ये कुणीही स्थानिक लोकप्रतिनिधी या संदर्भात बोलायला तयार नाही, सामाजिक संघटना संस्था बोलायला तयार नाही, कुणाचंच अंकुश या शहरावर या प्रशासनावर राहिलेला नाही आहे। त्यामुळं सोलापूर शहराचे पालकमंत्री ज्यांना सोलापूर शहरामध्ये झेंडावंदन करायला सुद्धा वेळ नाही आहे, त्या लोकांना या गोष्टींबद्दल काही महत्त्व राहिलं नाही। जर या संदर्भात ही कारवाई झाली नाही, जर वाहतूक सोलापूर शहरामध्ये पूर्णपणे बंद झाली नाही, तर पालकमंत्र्यांनी तर यायला वेळ नाही। पण आम्ही आमच्या ज्या संघटना संस्था, ज्या सामाजिक संस्था, आम्ही आज उपस्थित आहोत। सर्वांच्या वतीने मी एक त्यांना निदर, पाच दिवसाच्या जर कारवाई झाली नाही तर आम्ही नगरला जाऊन सोलापूर शहराचे जे सावत्र पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर जाऊन आपले आंदोलन करणार आहोत, हा आम्ही इशारा देतोय। अन्यथा याच्यापुढे आंदोलन अजून तीव्र होत जाते। अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।